सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना माऊली थोरवे यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाचं आगमनला ढोल ताशांचा गजरात वाजत गाजत बाप्पा थोरवे यांच्या घरी विराजमान झाले. यावेळी सर्व नातेवाईक मंडळी कार्यकर्ते विधिवत पूजा अर्चना करून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या घरामध्ये 10 दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील 2 वर्षाचा काळ बघितला तर करोनाने फार भयंकर काळ होता, त्यामुळे तेवढे उत्साहात सण साजरे करता आले नाहीत. परंतु यावर्षी अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि गणपती बाप्पाने सर्व संकट करोनासारखी दूर करून जोरात आगमन केलेलं आहे. मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व नागरिकांना या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणेश बाप्पाला एवढी प्रार्थना करतो की ह्या देशातील सर्व नागरिकांवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये अशी मी गणेश बाप्पाला प्रार्थना करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन केले आहे. गेल्या 11 वर्षापासून आम्ही गणपती अगदी नवीन उत्साहात घेऊन येतो. यावर्षीचा उत्सव तर काही वेगळाच आहे, कारण खूप म्हणजे खूपच आनंद होत आहे की दिवसेंदिवस म्हणजे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आई जगदंबेच्या कृपेने प्रगतीच्या पथावरती आहोत आणि याही पुढे गणपती बाप्पांनी आणि आई जगदंबेने असेच आमच्यावरती आशीर्वाद असू द्यावेत. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.